देशातील कानाकोपऱ्यातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व गुन्हेगारी वृत्तांचा सडेतोड आणि रोखठोक आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच एबी न्यूज मराठीलाही आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती. नाशिक जिल्हा चांदवड तालुक्यात 2000 हेक्टरवर नुकसान, कांदा पिकाला पोहोचली हानी. नाशिक जिल्ह्यातले चांदवड तालुक्यातील बहुतेक गावात सलग पडणाऱ्या पावसाने कांदा, मका, बाजरी पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यातच जनावरांचा चारा देखील ओला झाल्याने चारा टंचाई होणार आहे. त्याचप्रमाणे काढणी झालेल्या मक्याचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना आता आस लागली आहे ती पंचनाम्याची. काल सायंकाळच्या सुमारास झालेल्या पावसाची नोंद 166 मिलीमीटर पाऊस झाला असून आता शेतकरी पंचनाम्याची वाट बघत आहेत. मात्र दररोज पडणाऱ्या पावसाने शेतकरी हतबल झाला आहे. काय सांगाल, मकाचं नुकसान झालंय. अतिवृष्टी एवढी भयान चालू आहे का, मका तर मका वावरात चढून गेली, बिट्या काढता येईना, चाराही खराब झाला, जनावरांना चारा कुठून आणावं ही पंचायत पडलेली आहे. असं प्रश्न झाला. गेल्या वर्षी दुष्काळानं चारा नाही, आऊन त्या अतिवृष्टीनं चारा नाही. शेतकऱ्यांनी काय करावं मला तिथं काही कळायला मार्ग नाही. आणि एवढंही करून प्रशासकीय अधिकारी म्हणा, खासदार साहेब म्हणा, आमदार साहेब म्हणा किंवा कोणतेही प्रशासकीय अधिकारी, आत्तापर्यंत शेतकऱ्याच्या बांधावर नाही. पंचनामे झाले का? पंचनाम्याला कोणी आलंच नाही. फक्त शेतकरीच पंचनामा करत आहे, शेतकऱ्याचाच पंचनामा शेतकरी पंचनामा करतो. काय अशी परिस्थिती झाली, कोणी पाहिलंच तयार नाही. शेतकऱ्याला कोणीच नाही वाली. फक्त काय हक्क बजवायसाठी माणसं, फक्त आमची माणसं एवढी, आमचं इकडं असं, आमचं तिकडं, सगळं आचारसंहितेचं कारण दाखवून किंवा येईल विधानसभाचं इलेक्शन म्हणून ती त्यांच्या कार्यात व्यस्त आहे. पण शेतकऱ्याकडं कोण पाहत आहे हा एक मोठा प्रश्न आहे ना. शेतकऱ्याकडे लक्ष द्यावा तर लक्ष, शेतकरी तुमच्याकडे लक्ष दिलं नाही तर काही नाही. शेतकऱ्याचं कुठल्याही प्रकारचं काहीच खरं नाही. कांदे सडून गेले, वावरा जर अक्षरशः पाहायला गेलं तुम्ही आज, कांदे तर विशेष राहिलं नाही. कांदा पीक हे चांदवड तालुक्यातील शेतकऱ्याचं एक मोठं पीक आहे आणि ते पीक मका आणि कांदे गेल्यावर शेतकरी काय करणार आहे. अति भयानक पाऊस आहे हा आणि येतो 15-20 मिनटं, अर्धा पाऊन तास जरी चालला तर कुठल्याच प्रकारचं काही शिल्लक राहिलं नाही. आता शेतकरी हवाल दिले त्याच्याकडे लक्ष द्यावा, कोणीतरी त्याचा पंचनामा तरी करायला यावा, नाही तर त्याचं पोस्टमार्टम झाल्यासारखं झालं. पंचनामा तर करा, पोस्टमार्टम पाहू कावा करायचं ते. पण आज रोजी कोणी कोण ना अधिकारी एखादं येऊन ते पंचनामे झाले पाहिजे, शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे. कारण असंख्य शेतकरी, लाखो शेतकरी ऐन सणासुदीच्या काळामध्ये जर शेतकऱ्यावर असा एवढा मोठा आघात झाला, सुलतानी आसमानी आघात म्हणावा लागला. सुलतानी तर आहेत पण आसमानीसुद्धा झालं आहे. माझी विनंती सरकारकडं कमीत कमी येऊन शेतकऱ्याला काहीतरी पाठबळ आधार द्यावा, बाकी काही इच्छा नाही. एबी न्यूज मराठीसाठी नाशिक जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी अझर शेख मनमाड.